यंत्रमा कारखान्यातील कापड चोरी प्रकरणी इचलकरंजी स्थानिक गुन्हे शोध पथकाने दोन महिलांना अटक केली त्यांच्याकडून चोरीस गेलेले सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे कापड तागे हस्तगत केले याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली इचलकरंजीतील डॉ लांडे हॉस्पिटलच्या पिछाडी सुकुमार बलवान यांच्या शेडमध्ये सुहास सावंत यांचा यंत्रमा कारखाना आहे बावीस जून रोजी हा कारखाना बंद होता तेवीस जून रोजी सकाळी कारखाना उघडला असता कारखान्यातील तेवीस कापडाचे तागे चोरीस गेल्याचं निदर्शनास आलं याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक अमोल माळी यांच्या नेतृत्वाखालील पथकानं गोसावी गल्लीत सापळा रचून पूनम पडियार आणि सुरेखा माळी या दोघींना अटक केली पडियार यांच्या घरात ठेवलेले चोरीचे कापड तागेही या पथकानं हस्तगत केले या कारवाईत पोलीस हवालदार महेश कोरे वैभव दड्डीकर ज्ञानेश्वर बांगर रणजित पाटील राजू पट्टणकुडे संजय फडतरे विजय तळसकर सहभागी झाले होते